उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ज्योती कलानी यांनी अचानक यूटर्न घेतला. शुक्रवारी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीकडूनच अर्ज दाखल केला आहे. कलानी कुटुंबानं भाजपाशी जवळीक करून महापालिकेत सत्ता आणली होती. कुटुंबातील एका सदस्याला उमेदवारी देण्याचं आश्वासन भाजपानं दिल्याचा कलानींचा दावा आहे. मात्र पक्षानं उल्हासनगरमधून कुमार आयलानी यांना तिकीट दिल्यामुळे त्या नाराज झाल्यात. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या यादीत नाव नसल्यानंही त्यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे.